माझं नाव ओंकार आता मुलांचा फेवरेट कम कलर म्हटल्यावर सगळ्यांच्या डोक्यात तोच कलर येतो ना ब्लू आणि मुलींचा म्हटल्यावर पिंक हे कोणी ठरवलं बघू इथे कोणी पिंक घातला आहे अगं अनन्या तू पिंक घातला आहेस म्हणजे तूच ठरवलं आहेस ना हा हो तुम्हाला सांगतो माझ्या रूमचा रंग ब्लू स्कूल बॅगचा रंग ब्लू टी शर्ट ब्लू त्याच्यावर पॅन पण ब्लू एकदा मी आईला म्हणालो अगं आई मला एक ब्लू पॅन नको आई काय म्हणाली बाळा नीट बघ ती ब्लू नाही नियडी ब्लू आहे <laughs> माझा ब्रश शूज टॉईज गॉगल जवळजवळ सगळ्याच वस्तू फक्त ऑबियस बी एल यू ई -E, ब्ल्यू माझ्या बड्डेच केक हे ब्लू तू मला सांगू मला कोणता कलर आवडतो पी आय एन के पिंक का नाही आवडू शकत एकदा मी आईकडे एकच पिंक कलरचं सॉफ्ट तॉल मागितलं तर आई तिकडे रेड झाली ती म्हणाली अग आई जस्ट चिल माझे रे बाबा ते सुद्धा मला काय म्हणतील कारण ते स्वतःच घरी ओशन लू आणि काय दुचाशत निवडण्यात कन्फ्यूज असतात <laughs> आता मालिकेल अनन्या तिला ब्लू कलर आवडतो कोणी तिला कधी म्हणत तिला पिंक कलरच आवडायला पाहिजे आता मला तर आवडतो बाबा पिंक पण अजून एक गोष्ट मी ना मोस्टल फिल्म बघताना रडतो आता त्या जम्बो फिल्म मध्ये त्या बेबी एलिफंटला त्याच्या आईपासून दूर केलं रडूच येईल ना हसू येईल का एकदा आम्ही सगळे फ्रेंड्स ही फिल्म बघायला बसलो आणि हा सीन आला तर मला रडू आलं तर माझ्या अनन्या का म्हणाली काय रे ओमकार असं मुलींसारखं का रडत की इमोशनल फक्त मुलींनीच व्हायचं आणि मुलांना फक्त हसता येतं यार पण तसं असेल तर कि विचित्र होईल ना तर मुलं सगळं हसत म्हणतील हा <laughs> हा हा खूप ओळखली <laughs> <कूप> आणि <आएग> <laughs> <अरी> मुली छान आहे हसता येतं रागवता येतं घाबरता येतं तसं रडताही येतो तर माझे डोळे माझे असू बाकीनं काय प्रॉब्लेम आहे आणि जरी प्रॉब्लेम असला तरी तो त्यांचा प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला जर ती मुलांसाठी ब्लू आणि मुलींसाठी पिंक कलर ठरवणारी व्यक्ती सापडली ना तर मला नक्की सांगाल तोपर्यंत बाय थँक्यू